श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात अमावास्या पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे। त्यात माघ पौर्णिमेचे विशिष्ट वेगळेच आहे। ही तिथी अनेक प्रकारच्या शुभ कार्यांना समर्पित आहे। माघ पौर्णिमेला विवाहासाठी खूप शुभ मानले जाते। या तिथीमध्ये जर आपण गृहप्रवेश केला तर तो देखील खूप शुभ मानला जातो। असं म्हटलं जातं की या दिवशी प्रयागमध्ये गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते। जर आपण गंगा स्नान केले तर आपल्या सर्व मनोकामना तर पूर्ण होताच होताच, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते। माघ पौर्णिमा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या उत्सवापैकी एक आहे। या दिवशी पवित्र नदीत स्नान दान करण्याची परंपरा आहे। माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होतं। माघ पौर्णिमा उत्सव देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे। या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे। ही पूजा केल्यामुळे जे आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं। प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेच्या सेवेला सुद्धा खूपच महत्त्व आहे। ह्या दिवशी आपल्याला विधिविधानपूर्वक अन्नपूर्णा देवीची पूजाही करायची आहे, कारण हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे। अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते। देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं आणि जो पण भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची पूजा करतो, आराधना करतो, त्याच्या घरामध्ये कायम धनधान्याने त्याचं घर हे भरलेलं असतं। अन्नपूर्णा मातेला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते। आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे। याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची कधीही कमतरता होणार नाही। आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि त्याचबरोबर ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होणार आहे। तर उद्या आपल्याला लवकर उठायचं, लवकर उठून स्नान करायचे आणि स्नान करून जे स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि त्यानंतर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजाही करायची। आपल्याला काय करायचं, एक तामण घ्यायचं आहे आणि तामणामध्ये जे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला ठेवायचं आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे। आपण जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हे करू शकतात। तर आपल्याला काय करायचं, 11 पळी पाणी जे अन्नपूर्णा मातेवर आपल्याला अर्पण करायचं। प्रत्येक पळी जे आपण पाणी अर्पण करतील तेव्हा आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नम, ओम श्री अन्नपूर्णाय नम असं मंत्रचा जप करत करत जे आहे आपल्याला हे जलाभिषेक करायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। आता आपल्याला एक तामण घ्यायचं आहे आणि त्या तामणावर आपल्याला हळद आणि कुंकूने जे एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे। त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा ह्या अर्पण करायचे आहेत आणि त्यावरती जे आहे आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर जे आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची ते म्हणजे तांदूळ। आपल्याला जे तांदूळ घ्यायचे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असले पाहिजे, कुठे तुटलेले किंवा खराब झालेले नसावे। आता हे तांदूळ अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे। आपल्याला आपला हाताचा जो अंगठा आहे त्याचबरोबर आपला मधलं बोट आणि आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात, ह्या तीन बोटाने आपल्याला अन्नपूर्णा मातेवर तांदूळ हे अर्पण करायचे आहेत। म्हणजे ज्या रीती आपण कुंकुमार्चन करतो त्याच रीतीने आपल्याला हे तांदूळसुद्धा अर्पण करायचे आहेत। पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत। कितपर्यंत अर्पण करायचं, जिथपर्यंत तांदूळ जे आहेत ते अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला अन्नपूर्णा मातेवर तांदूळ हे अर्पण करायचे आणि तांदूळ अर्पण करताना निरंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेचं जप करायचं आहे। म्हणजे आपल्याला ओम श्री अन्नपूर्णा माताये नमः, ओम श्री अन्नपूर्णा मातेये नमः या मंत्राचं जप करत करत हे तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचे आहेत।
आता ही जी सेवा आहे किंवा ही जी पूजा आहे ही तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतात, कारण अन्नपूर्णा मातेचा वास जो आहे तो आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतो. म्हणून तुम्ही ही सेवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतात. पाट ठेवायचं आहे, पाटवर तामण ठेवा आणि त्यावरती ही सेवा आपल्याला करायची आहे. आणि तिथे जे अन्नपूर्णा मातेला संपूर्ण दिवसभर आपल्याला तिथेच तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेला ठेवायची, तिच्याजवळ धूप दीप अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे. सेवा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला हात जोडून प्रार्थना करायची, आपल्या मनातली इच्छा तिला बोलायची. जर तुमची धन प्राप्तीची इच्छा असेल किंवा मुलांबद्दल बोलायचं असेल, नोकरी व्यवसाय जी पण इच्छा असेल ती आपल्याला अन्नपूर्णा मातेला बोलायची आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा, संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर अन्नपूर्णा मातेला आपल्याला त्या खोलीतच आपल्या स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या गॅसची सुद्धा पूजा करायची, आपला गॅसचा ओटा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच ही सेवा करायला आपल्याला सुरुवात करायची, गॅसची पूजा करायची. गॅसला सुद्धा आपल्याला पहिला तुपाने एक स्वास्तिक काढायचं आहे, मग हळदीने एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्याचबरोबर कुंकवाने एक स्वास्तिक करायचं आहे. त्याचबरोबर गॅसची जी भिंत असते समोर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला जे आहे स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे, त्यालासुद्धा हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्यात. अशा रीतीने आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या गॅसची सुद्धा पूजा ही करायची आहे. आताच अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला स्वयंपाकघरामध्येच ठेवायची आहे. तिच्यासमोर आपल्याला धूप दीप अगरबत्ती ही दाखवून घ्यायची आहे. संध्याकाळीसुद्धा आपल्याला उद्या तिची पुन्हा एकदा पूजा करायची आहे, आरती करायची आहे, तिच्यासमोर खिरीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे तिला. अशा रीतीने आपल्याला हा ही जी सेवा आहे अन्नपूर्णा मातेची ती करायची आहे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आहे शनिवार आणि रविवारी सकाळी आपल्या उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर जी आहे आपल्याला अन्नपूर्णा मातेला जी आहे पुन्हा तिथनं उचलायचं आहे. आणि एक वाटीमध्ये जसं म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपण नेहमी तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेला ठेवत असतो, त्याच रीतीने पुन्हा तिला तिच्या जागेवर ठेवायचं आहे. आणि जे उरलेले जे तांदूळ आहेत त्याच्यातले थोडेसे तांदूळ जे आहेत ते आपल्या घराच्या म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण धान्याचा साठा करतो त्याच्यामध्ये टाकायचे आणि उरलेले जे थोडे तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचेत. अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा, अतिशय प्रभावी असा हा उपाय, याला सेवासुद्धा म्हणू शकता तुम्ही. उद्याच्या दिवशी जर अन्नपूर्णा मातेची ही सेवा केली, कारण अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे, तर त्यामुळे जे आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी भगवान महादेव आणि त्याचबरोबर पार्वती देवी आणि माता अन्नपूर्णा ह्या समस्त देवतांची भरभरून अशी कृपा मिळणार आहे आणि त्यांची कृपा जर आपल्यावर राहिली तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहणार नाही, कोणत्याही प्रकारचं संकट हे राहणार नाही. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.